Throw has a shelf life of 2 years and is effective against accidental kitchen fires, small domestic fires, inflammable liquid fires, and electrical fires, where small fires quickly turn into raging infernos. But now, you are equipped to prevent disasters. Simply pick, aim, and throw. Be fire ready. बॅरिस्टर नाथ पै यांच्या 50व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या जीवनावर आधारित पुस्तकाचं प्रकाशन वेंगुर्ला इथं एका शानदार सोहळ्यात करण्यात आलं. बॅरिस्टर नाथ पै यांची नात अदिती पै यांनी हे पुस्तक लिहिलं आहे. पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रकाशन सोहळा पार पडला. अदिती पै यांनी धाडसानं उत्तुंग व्यक्तिमत्व पुस्तक रूपानं साकारून आज नव्या पिढीसमोर आदर्श निर्माण केलाय. राजकारणात उपद्रव माजवणाऱ्या पुढाऱ्यांनी बॅरिस्टर नाथ पै यांच्या पुस्तकातून बोध घ्यावा असा टोलाही नाव न घेता पालकमंत्री उदय सामंत यांनी विरोधकांना लगावला. वेंगुर्ला नगरपालिकेनं तात्काळ 10 गुंठे जमीन देण्याचा निर्णय घ्यावा. मी 50 लाख रुपयाचं बॅरिस्टर नाथपाई साहेबांच्या नावाचं या ठिकाणी अतिशय चांगलं संकुल, जसं आम्ही रत्नागिरीमध्ये बाळासाहेबांच्या नावानं उभं केलं आहे, त्याच पद्धतीनं एक चांगलं कम्युनिटी सेंटर हे वेंगुर्ला तालुक्यामध्ये या वेंगुर्ला शहरामध्ये नक्की DPCच्या माध्यमातून उभं करू. आणि हे उभं करत असताना 3 महत्त्वाचे उद्देश आहेत. एक तर त्या संकुलामधनं चांगला अभ्यास करण्याची संधी मिळाली पाहिजे. दुसरं म्हणजे अतिशय चांगल्या पद्धतीचे शरीरयष्टी असलेले बॅरिस्टर नाथपाई साहेब होते, त्याच्यामुळे माझ्या वेंगुर्ला शहरातल्या विद्यार्थ्यांना देखील एक चांगल्या पद्धतीची व्यायामशाळा किंवा जिम त्याच्यामध्ये असली पाहिजे. आणि जो महिलांबद्दलचा आदर बॅरिस्टर नाथपाई साहेबांना होता, त्या महिलांबद्दल देखील चांगले चांगले उपक्रम त्या कम्युनिटी सेंटरमध्ये उभे राहिले पाहिजे. यासाठी मी 50 लाखाची जरी घोषणा केली असली तरी लागतील तेवढे पैसे त्या कम्युनिटी सेंटरला बॅरिस्टर नाथपाई साहेबांच्या नावानं या वेंगुर्ला शहरामध्ये दिले जातील. पण हे करत असताना त्याचा उपयोग देखील चांगल्या पद्धतीनं झाला पाहिजे. नगरपालिकेनं ती एक आपला ठेवा म्हणून वास्तू जतन केली पाहिजे. आणि म्हणून जर आपल्याला पाहणी करायची असेल, कसं आम्ही ते संकुल उभं करणार असू, तर आपण रत्नागिरीमध्ये यावं एक दिवस. रत्नागिरीमध्ये बाळासाहेबांच्या नावानं असंच एक मोठं कम्युनिटी सेंटर 1 कोटी रुपये खर्च करून आम्ही उभं केलेलं आहे. त्याच्यामध्ये अजून काही शैलेंद्रजी तुमच्या सूचना असतील, परळेकर साहेब तुमच्या सूचना असतील, त्यांच्या तुमच्या सूचना असतील, त्या सांगाव्यात. तशा पद्धतीचा एक चांगला प्लॅन हा वेंगुर्ला शहरामध्ये आपण नक्की तयार करू. आणि त्या पद्धतीनं दीपस्तंभाप्रमाणे बॅरिस्टर नाथपाई साहेबांचं कार्य हे वेंगुर्लेकरांच्याच नाही तर अख्ख्या देशाच्या समोर उभं करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, हा देखील पालकमंत्री या नात्यानं मी आपल्याला शब्द देतो. मला सांगायला आनंद होतोय की आम्ही जरी किती जरी खासदार आज दुसरे 2 टर्मचे झाले हे झाले, तर मगाशी मी सांगितल्याप्रमाणे आमच्या पाठीशी बॅरिस्टर नाथपाई यांचा मार्गदर्शनाचा इतिहास आहे. प्राध्यापक मधुदंड होते सरांचा इतिहास, त्यांचं मार्गदर्शन आमचा इतिहास आहे. त्यामुळे ह्या आदर्शांची जोपासना करणं किंवा त्या आदर्शांना एक तेवढंच मान सन्मान प्राप्त करून देणं हे आता आमचं कर्तव्य आहे. आणि त्याच कर्तव्याला अनुसरून जरी कोकण रेल्वेला नाव देता आलं नाही, तरी आता चिपी विमानतळ आम्ही ह्या जानेवारीमध्ये चालू करायचा प्रयत्न करतोय केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून. आता हा कार्यक्रम झाल्यानंतर पालकमंत्री महोदय, मी, दीपकभाई आम्ही पुन्हा चिपी विमानतळाला जाणार आहोत. पण मला एकदा वाटलं आणि मी त्यावेळेला 19 सप्टेंबर 2018 नाही 20 ऑगस्ट 2018 त्या दिवशी तत्कालीन विमान वाहतूक मंत्री सुरेश प्रभू साहेबांना एक पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये ती चिपी विमानतळ म्हणजे सिंधुदुर्ग विमानतळाला बॅरिस्टर नाथपाई यांचं नाव द्यावं अशा पद्धतीची विनंती केली. आता त्या पत्राला मला 19 सप्टेंबर 2018 रोजी आदरणीय सुरेश प्रभू साहेबांनी उत्तर दिलं आणि हा राज्य सरकारचा प्रश्न आहे. राज्य सरकारने विधानसभेमध्ये तशा पद्धतीचा ठराव मंजूर करून पाठवलं तर केंद्र सरकार त्याचा जरूर विचार करेल असं सांगितलं. यावेळी नाथ पै यांची नात अदिती पै, कमल परुळेकर, देवदत्त परुळेकर, शैलेंद्र पै, शिवसेना संपर्क प्रमुख शैलेश परब, जिल्हा प्रमुख संजय पडते, युवा नेते संदेश पारकर, विकास कुडाळकर आदी उपस्थित होते. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.